तो सर्व चालेल निश्चिंतपणे। आता पाहूयात एशियन बॉडी बिल्डिंग मधील भारताची गोल्डन कामगिरी। भारताचा बॉडी बिल्डर सुहास खामकर आणि हिरा लाल यांनी आणखीन एक सुवर्ण कामगिरी केली आहे। बहरीन इथे झालेल्या आशियाई बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप मध्ये सुहासनं गोल्ड मेडल पटकावलंय। 75 किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली आहे। तब्बल 10 वर्षांनंतर एखादा भारतीय बिल्डरने हा मान पटकावलाय। याआधी सुहास 5 वेळा मिस्टर इंडिया ठरला होता। आता मिस्टर एशिया खिताब पटकावत त्यांना शिरपेचात आणखीन एक तुरा ढोलाय। सुहास बरोबर हिरा लाल नेही 65 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकत आशियाई मिस्टर आशियाई हा खिताब पटकावलाय। सुहास आणि हिरा लालचं आज मुंबईत आगमन झालं। मिस्टर एशिया सुहास खामकरचं आज मुंबईत शानदारपणे आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी त्याच्या स्वागतासाठी क्रीडाप्रेमींनी एकच गर्दी केली होती। तब्बल 10 वर्षानंतर भारताला हा मान मिळवून देणारा सुहास आपल्या कामगिरीने खुश आहे। या गोल्डन कामगिरीशी त्याच्याशी बातचीत केली आहे आमचा रिपोर्टर समीर सावंतनं। सलग 4 वेळा भारतश्री मारणारा सुहास खामकर आज शेवटी एशिया गोल्ड मारत त्याने बाजी मारलेली आहे। सुहास खामकरशी आज आपण विशेष बातचीत करणार आहोत। सुहास, पहिल्यांदा तुझा कॉंग्रॅट्स, एशिया गोल्ड मारलायस, काय सांगशील? परत ड्रीम होता तुझा। थँक्यू। खरोखर म्हणजे एवढा आनंद झाला की तिथे आपल्या देशाचं जे जनगण मन हे तिथं आम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे ते वाजवलं आणि आपला तिरंगा फडकवला। स्पर्धा एवढ्या चांगल्या प्रकारे झाली की अजूनपर्यंत एवढ्या स्टँडर्डची स्पर्धा मी बघितली नव्हती आणि त्यामध्ये मी गोल्ड मारलं त्यामध्ये मला खरोखरच आनंद आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा संजय मोरे सर यांचा आहे। किती तयारी केलेली होती मिस्टर एशियासाठी, काय तयारी केलेली? मी आता या मिस्टर एशियासाठी जवळजवळ 8 महिने तयारी चालू होती आणि त्यामध्ये आता शेवटचे जे 20 दिवस होते अगदी म्हणजे अक्षरशः 20 दिवस डाएट कंट्रोल एवढा स्ट्रिक्ट चालू होता की त्यामध्ये मी 20 दिवस पाणी विणी मास टोटली सगळं बंद होतं। अगदी म्हणजे उभं राहायला ताकद नव्हती अशी परिस्थिती होती। पण जेव्हा ते गळ्यात गोल्ड मेडल माझ्या पडलं तेव्हा ते सर्व माझं सार्थक झालं असं वाटलं। यापुढचं टार्गेट? यापुढचं टार्गेट मिस्टर वर्ल्ड यासाठी आहे। आणि आता 4 तारखेला मी पहिल्यांदाच ह्या कॉम्पिटिशनला चाललोय त्यामुळे मला अंदाज येईल की कशी कॉम्पिटिशन आहे। मोरे सरांचं तर मला मार्गदर्शन लाभलंच कारण मी खेळणार होतो 80 kg कॅटेगरीमध्ये। तर मोरे सरांच्या अनुभवात त्यांनी सांगितलं की तू 80 kg खेळू नको 75 ला खेळ आणि त्याचा मला खरोखर फायदा झाला। त्यामध्ये मी मोठा पण दिसलो, मसल क्वालिटी पण चांगली दिसली आणि आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते मिस्टर वर्ल्डसाठी मला बोलतात की तू 75 kg खेळ म्हणजे पुन्हा 20 दिवस अगदी जबरदस्त तपश्चर्या आहे ते मला करायची आहे। तुला हार्दिक शुभेच्छा आयबीएन लोकमततर्फे। आपण बघितलं तर सुहास खामकर पुढच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आता सज्ज झाला आणि त्यातही तो विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सह समीर सावंत, आयबीएन लोकमत, मुंबई। भारतात झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारतीयांनी तर शानदार कामगिरीच केली पण भारताबाहेर झालेल्या आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुद्धा भारताच्या खेळाडूंनी दिमागदार कामगिरी केली आहे। 2 गोल्ड मेडल, 2 मिस्टर एशिया विजेते आपण भारताला दिले आणि दोन्ही महाराष्ट्राचे खेळाडू आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। 10 वर्षानंतर हा किताब जो आहे हा खेचून आणलेला आहे आणि प्रेमचंद डोगरा त्याच्यानंतर इतर जे महान खेळाडू होते त्यांच्या पंक्तीत स्वतःला समीर खामकरने आपलं नाव नोंदवलेलं आहे। एकूणच हिरा लाल आणि सुहास खामकर यांची जी कामगिरी आहे तमाम महाराष्ट्रातल्या बॉडी बिल्डिंगला एक नवी प्रेरणा देणारी ठरावी अशीच त्याची कामगिरी आहे। आपण पाहतोय की खूप जल्लोषात आणि उत्साहात त्याचं विमानतळ ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच जसं आपण पाहिलंय की कॉमनवेल्थमध्ये जशी भारताने पदकांची लय लूट केली त्याच पावलावर पाऊल ठेवून आशियाई क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राच्या बॉडी बिल्डरनी सुवर्ण पदकं खेचून आणलेली आहेत। भारतीय क्रीडा जगतासाठी एक नवीन पहाट ठरावी असंच हे एक चिन्ह म्हणता येईल। क्रीडा जगतामध्ये या सगळ्या घटनांचा आपण वेध घेतला आणि भारतासाठी जसं आपण म्हटलं की ही नवी पहाट आहे। गोल्डन कामगिरी खेळाडूंकडनं होते त्यांना आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा। पण स्पोर्ट्स टाइममध्ये आज इतकंच। अचूक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीएन लोकमत।